नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनेल मराठी तडकामध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी परफेक्ट मेजरमेंट आणि खूप साऱ्या टिप्ससोबत सुपर सॉफ्ट तोंडात टाकताच विरघळतील असे खव्याचे गुलाबजामून सणासुदीचे दिवस आहेत तर त्यावेळेस अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने गुलाबजामुन बनवून ठेवू शकता आणि खाऊ शकता तर चला सुरुवात करूया तर खव्याचे गुलाबजामून बनवण्यासाठी मी इथं अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो खवा घेतला आहे आणि मेजरिंग कपने मोजल्यानंतर हा एक कप खवा झालेला आहे तर हा घरी बनवलेला खवा आहे तर एकदम शुद्ध खवा आहे आणि हा कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे तुम्ही नक्की चेक करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देईन तर एक किल एक कप खव्यासाठी मी इथं वन फोर्थ कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर आता मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही मैदा घेऊ शकता किंवा रवासुद्धा घेऊ शकता आणि त्यासाठी मी वन फोर्थ टीस्पूनचा अर्धा टीस्पून, टीस्पून मी इथं खाण्याचा सोडा घेतलेला आहे जर तुमचं खाण्याचा सोडा आणि गव्हाच्या पिठाचं जर मेजरमेंट एकदम परफेक्ट आलं तर तुमचे गुलाबजामून कधीच फिसकत नाहीत जर तुमचं गव्हाचं पीठ जास्त झालं तर गुलाबजामूनमध्ये अशी छोटीशी पिठाची गाठ बनते आणि आतपर्यंत पाक शोषला जात नाही आणि पीठ जर कमी झालं तर गुलाबजामून तळते वेळेस ते फुटतात तसंच सोड्याचंही आहे सोडाही जास्त झाला तर गुलाबजामून पाकातच विर सॉरी तेलातच विरघळतात किंवा मग पाकामध्ये फुटतात तर आता हे एकदम मी व्यवस्थित मळून घेतले तर इथे मी कोमट दूध घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला जास्तीत जास्त एक चार पाच चमचे कोमट दूध लागतं तर दूध लावलं लावू आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे इथं थोडेसे पेशन्सचं काम आहे थोडा जास्त वेळ जितकं तुम्ही मळाल तितकंच आपलं पीठ जे आहे ते छान स्मूथ होतं आणि गुलाबजामुन खूप छान बनतात तर आता मीठ गव्हाचं पीठ वापरले त्याऐवजी तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता सेम मेजरमेंट ठेवा आणि जर रवा घेत असाल तर तेही घेऊ शकता रवा थोडासा दुधाने भिजवून घ्यायचा आणि नंतर तो खव्यामध्ये मिक्स करायचा तर हा शुद्ध दे घरचा खवा आहे त्यामुळे मला पीठ जे आहे ते बरोबर लागलेलं आहे जर तुम्ही विकतचा खवा घेत तर त्यामध्ये ऑलरेडी थोडीशी भेसळ असते त्यामुळे गव्हाच्या पिठाचं मेजरमेंट थोडंसं कमी घेऊ शकता तर इथं तुम्ही बघू शकता आपण पीठ छान मळून घेतलंय आणि बिलकुल क्रॅक येत नाही त्याचा एक गोळा बनवून बनवल्यानंतर तर हे एकदम बरोबर कन्सिस्टन्सी आहे तर आपल्याला असंच पीठ मळून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट पीठ मळायचं त्याच्याने गुलाबजामुन खूप छान बनतात तर आता आपलं हे जे पीठ आहे ते मी छान एकदम सॉफ्ट बनवून घेतले तर आता याला आपण साईडला ठेवून देऊ एक पाच ते दहा मिनटासाठी पीठ छान सेट होतं आणि भिजतं त्यानंतर आपण याचे गुलाबजामुन बनवणार आहोत तोपर्यंत आपण चाचणी बनवून घेऊया तर इथं पिठाचा गोळा मी झाकून ठेवणार आहे आणि आपण चाचणी बनवायला घेऊया तर चाचणी बनवण्यासाठी मी एक कढाई घेतली आहे तर आता पाव किलो मी खवा घेतलेला आहे तर त्यासाठी मी म सॉरी एक कप म्हणजे झालेला होता माझा खवा तर त्यासाठी मी अडीच कप साखर घेतलेली आहे तर आमच्याकडे थोडासा पाक आवडतो गुलाबजामूनमध्ये म्हणून मी अडीच कप साखर घेतली आहे तुम्ही दोन कपसुद्धा घेऊ शकता जर तुमच्या तुम्हाला गुलाबजामुनचा जास्त पाक आवडत नसेल तर आणि जितकी साखर आहे तितकंच पाणी मी इथे घातलं म्हणजे अडीच कप साखरेसाठी अडीच कप पाणी घेतलेलं आहे आणि कढाईमध्ये आपण आता याची चाचणी बनवून घेऊया तर गॅसवर मी ही कढाई ठेवलेली आहे आणि आपण याचा पाक बनवून घेणार आहोत तर पाक आपल्याला कसा बनवायचा तोही मी तुम्हाला सांगते तर पाण्याला उकळी आल्यानंतर एक पाच मिनटं फक्त आपल्याला याला उकळायचं आहे म्हणजे हलकंसं बोटाला चिकट लागायला सुरुवात झाली की आपला पाक एकदम तयार होतो कारण आपल्याला याचं एकतारी वगैरे पाक बनवायचा नाही आहे फक्त थोडासा हाताला हा पाक जो आहे तो चिकट लागला की समजायचा आपला पाक बनवून तयार आहे तर इकडे पाक होतोय तोपर्यंत आपण जे गुलाबजामुन आहे ते बनवून घेऊया तर पीठाला थोडंसं परत मी मळून घेणार आहे तर तुम्हाला टेक्शर याचं लक्षात येत असताना एकदम सुपर सॉफ्ट आहे तर आपल्याला असंच पीठ करायचं आहे जर तुम्ही जास्त घट्ट केलं तर गुलाबजामुनही गच्च होतात आतमध्ये त्याची एक गोळी राहते तर आपल्याला असं सॉफ्ट पीठ मळून घेतल्यानंतर असे छोटे छोटे गुलाबजामुन करून घ्यायचे नंतर हे तळल्यानंतरही थोडेसे फुलतात आणि पाकट टाकल्यानंतर अजून थोडीशी याची साईज जी आहे ती मोठी होते त्यामुळे सुरुवातीला छोटेच बनवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी हे सुरुवातीला बनवून घेणार आहे छोटे छोटे लक्षात ठेवायचं की यावर बिलकुल क्रॅक राहिले नाही पाहिजे एकदम सॉफ्ट आणि प्लेन आपले गुलाबजामून बनले पाहिजे तर तुम्ही बघू शकता एकदम प्लेन बनत आहेत बिलकुल क्रॅक वगैरे नाही आहे तर इकडे आपला पाकही आता छान उकळलेला आहे तर उकळल्यानंतर एक चार ते पाच मिनटं आपण याला उकळलं की आपला पाक तयार होतो तर आता यामध्ये मी घालणार आहे वेलची तर चार ते पाच विलायची घेतलेली आहेत आणि त्याला हाताने थोडंसं तोडून घालणार आहे तर अशा प्रकारे हाताने थोडंसं तोडून घालायचं म्हणजे त्याचं फ्लेवर आपल्या पाकामध्ये चांगला उतरतं किंवा तुम्ही इथे विलायची पावडरचा सुद्धा वापर करू शकता तर इथं तुम्ही बघू शकता पाक मस्त उकळलेला आहे आणि तो कसा चेक करायचा ते मी तुम्हाला दाखवते तर पाक एका चमच्यावर घ्यायचा आणि असं बोटाने चेक करायचं हाताला हलकासा चिकट लागतो हा तर इथं बघू शकता हाताला हा आपला पाक चिकट लागायला सुरुवात झाली आहे तर आता मी गॅस जो आहे तो बंद करणार आहे आणि या पाकाला आपण झाकून साईडला ठेवून देऊया म्हणजे तो गरम राहतो तर गुलाबजामुन तुम्ही प्लेनसुद्धा बनवू शकता किंवा अशा प्रकारे गुलाबजामूनमध्ये थोडेसे मनुका भरून पण तुम्ही बनवू शकता खूप छान लागतात जेव्हा मनुका पाकामध्ये भिजल्यानंतर फुलतात तेव्हा खायला खूप सुंदर लागतात ऐवजी तुम्ही अजून कुठले ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये भरू शकता तर अशा प्रकारे मी यामध्ये मनुका भरून सर्व गुलाबजामून बनवून घेणार आहे तर एकाच साईजचे मी सर्व गुलाबजामून बनवून घेते तर इथे मी सर्व गुलाबजामून बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय जवळजवळ एक चाळीस ते पंचेचाळीस गुलाबजामून आपले झालेले आहेत तर आता तेलही गरम झाले तर तुम्हाला बघू शकताय तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे हलकंसं गरम करायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला हे गुलाबजामून तळायचे आहेत जर तुम्ही गॅ तेल जास्त गरम केलं तर ते वरून तर कलर बदलतो पण आतून कच्चे राहतात त्यामुळे मीडियम गरम तेलामध्येच आपल्याला हे तळायचे आहेत आणि गुलाबजामून तळते वेळेस त्याला जास्त हलवायचं नाही तर तुम्ही बघू शकताय चमचा मी दोन्ही साईडनी अशा प्रकारे हलवत आहे आणि मध्ये थोडंसं फिरवायचं म्हणजे गुलाबजामून सर्व बाजूनी तळला जातो म्हणजे अशा प्रकारे जर आपण हलवलं तर त्याची बाजू पलटत राहते आणि सर्व बाजूनी इक्वल तो तळला जातो मस्त कलर येतो हे थो, हेच थोडंसं कौशल्याचं काम आहे जर तुमच्या गुलाबजामून एकसारखे तळले गेले तरच तुमचे गुलाबजामून दिसायला खूप सुंदर दिसतात आणि खायलाही छान लागतात तर अशा प्रकारे हलवत हलवत मी हे गुलाबजामून तळून घेतलेत आणि तुम्ही बघू शकताय एकसारखा कलर आलेला आहे सर्व बाजूनी आणि सर्व गुलाबजामूनवर तर बघा आपले गुलाबजामून बनून तयार झाले तर आता मी हे काढून घेते एका अशा प्रकारच्या चाळणीमध्ये म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जातं तर मी इथं गुलाबजामून तेलामध्ये तळले तुम्ही हवं तर तुपामध्ये तळू शकता पण तुपामध्ये तळलेले गुलाबजामून जेव्हा थंड होतं तर साईडला थोडं थोडं तूप घट्ट होऊन ते लागतं तर ते थोडंसं छान वाटत नाही किंवा चवीलाही थोडंसं वेगळं लागतं म्हणून मी तेलामध्येच तळते तर हे बघा दुसरी बॅच मी इथं टाकलेली आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे मीडियमच आहे मी कमी जास्त केलेली नाही आहे आणि अशा प्रकारे हलवतच आपण हे तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी साईडनी चमचा हलवते बिलकुल गुलाबजामुनला टच करत नाही आहे साईडनीच आपल्याला प्रकारे हलवून घ्यायचं आहे फक्त आपल्याला गुलाबजामुनची साईड चेक चेंज करायची आहे जास्त त्याला जर चमचा लावला तर ते फुटायची पण शक्यता असते तर अशा प्रकारे आपण हे हेही गुलाबजामून तळून घेऊया तोपर्यंत आपले जे अगोदर तळलेले गुलाबजामुन आहेत हलकेसे थंड झालेत आपला पाकही हलका हलका गरम आहे आणि हे हलके गरम आहे तर जास्त गरम पाक किंवा जास्त गरम गुलाबजामूनमध्ये टाकायचं नाही थोडंसं थंड करून नंतर ते पाकामध्ये टाकून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवून परत मी दुसरे गुलाबजामुन टाकणार आहे झाकण ठेवल्यामुळे पाक जो आहे तो गरम राहतो आणि छान वाफ राहते आणि आपले पाकात गुलाबजामुन छान मुरले जातात तर आता हे दुसरी बॅच पण आपली तळून तयार आहे तुम्ही बघू शकता एकसारखं इवन कलर आलेला आहे याला हेही हलकेसे थंड करून घेऊया आणि नंतर आपण पाका ती, पाका हे पाकामध्ये टाकूया तोपर्यंत आपण ती तिसरी बॅच आहे ते पण तळून घेणार आहोत इकडं आपलं पाकामध्ये आपलं हे गुलाबजामुन टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर परत झाकण ठेवून द्यायचं है। तर इथं आपली तिसरी बॅच पण तळून तयार आहे तर त्यालाही मी पे पाकामध्ये टाकले आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करणार आहे तर आता सर्व आपले गुलाबजामून जे आहेत ते तळून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकताय मस्त कलर आलेला आहे आणि पाकही भरपूर आहे तर पाकामध्ये गुलाबजामून चांगले बुडले पाहिजे तरच पूर्ण पाक शोषून घेतात आता झाकण बंद करणार आहे आणि आपण ह्या गुलाबजामूनला अर्धा ते एक तासासाठी असं साईडला ठेवून देऊया म्हणजे गुलाबजामुन छान पाक शोषून घेतात आणि सॉफ्ट बनतात आतपर्यंत पाक मुरला जातो तर मी हे असेच एक तासासाठी साईडला ठेवणार आहे एक तासानंतर मी तुम्हाला दाखवते तर आता एक तास झालाय आपण गुलाबजामून चेक करूया तर बघा गुलाबजामुनची साईज किती मोठी झालेली आहे तर तुम्ही बघू शकताय आणि याच्यावर वेगळीच चकाकी आली आहे म्हणजे आतपर्यंत पाक याचा मस्त मुरलेला आहे तुम्हाला मी एक चमचा घेऊन दाखवते सर्व गुलाबजामून मस्त फुललेले आहेत कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि मी तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते बघा किती सुपर सॉफ्ट आहे एकदम कापसासारखं हे टेक, टेक् टेक्स्चर आहे आणि मी तुम्हाला एक गुलाबजामून फोडून पण दाखवते तर एक गुलाबजामून मी अशा प्रकारे प्लेटवर घेतलेला आहे आणि त्याला फोडल्यानंतर तुम्ही बघा किती सॉफ्ट झालेले आहेत बिलकुल आतमध्ये छोटीशी गोळीसुद्धा नाही आहे आतपर्यंत पाक शोषला गेलेला आहे तर आपले हे सुपर सॉफ्ट टेस्टी गुलाबजामून बनवून तयार झालेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आणि दिलेल्या मी छोट्या छोट्या टिप्स जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद